शिवसेनेचे पदाधिकारी पण आहेत, महानगरपालिकेचे पदाधिकारी पण. आपण त्यातले 28 काहीतरी करणार. 87 रस्ते जे आहेत, 87 रस्ते जे आहेत, निधी अभावी ते रस्ते होणार नाही असं आम्ही वर्तमानपत्र आहे की त्याचे निविदा निघाल, निविदा काढा, वर्कआउट दिले. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की जे ऐनवेळी निधीचं काय नियोजन माहीत नाही, पण अशा पद्धतीने निर्णय रद्द करण्याचं होणं हे थोडं संयुक्त ज्ञान असल्याचं म्हणणं आहे. खड्ड्यांचं शहर, लोक जे रस्ते घेतलेले आहेत मात्र डीपी रोडच मॅक्झिमम त्याच्यामध्ये आहे, आणि जे आवश्यक आहे तेच घेतलेले आहेत. आणि तत्कालीन सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून की आधी मला वाटतं शासनाकडनं सुद्धा भारवाचे लोक माध्यम शासनाकडनं सुद्धा निधीची उपलब्धता करत असताना जर आता हे बघा, मी स्पष्ट बोलतो म्हणजे उगाच मला मला अंधारात ठेवायचं नाही. 150 कोटी 200 कोटी जर एक्सेस अमाऊंट झालेली असेल तर ती महापालिके बजेट मधून पण आपण देऊ शकणार नाही. वसुली चांगली आपली आता दिला आहे. 200 कोटी किंवा असे जे आपल्याला जमा करायचे आहे ते कन्सिडर करून बरेचसे रिव्हेन्यू फॅक्टर्स कन्सिडर करून आपण आपलं बजेट तयार केलं आहे आणि ते वर्क आहे. त्यामुळे ती पण जरुरीची काम आहे म्हणून आपण घेतलेली आहे. आम्हाला शंका अशी आज एक मिनिट आज शिवसेना संभाजीनगरच्या माध्यमातून शिवसेनेचे महानगर प्रमुख किशनचंदजी तनवाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या विविध या ठिकाणी विषय जे आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय अभिजित चौधरी साहेबांची या ठिकाणी भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते, महानगरपालिकेचे माजी महापौर, महानगरपालिकेचे माजी पुरवठा शहरवासियांना करा त्याच्या बाबतीत त्यांनी ठोस असं काही आश्वासन दिलं नाही, परंतु प्रयत्न करण्याबाबतीमध्ये या ठिकाणी निश्चितपणे माननीय आयुक्तांनी आम्हाला सांगितलं. राजीव वैद्य साहेबांनी या ठिकाणी गुंठेवारीच्या फायलींच्या बाबतीमध्ये एक मुद्दा मांडला. त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की ज्यांच्या फायली रिजेक्ट झाल्यात, ज्यांचे पैसे महानगरपालिकेकडे जमा आहेत त्यांचा परतावा लवकर व्हावा ते सुद्धा आयुक्तांनी मान्य केलं. मिरवणुकी गणेश उत्सवामध्ये विहिरींची साफसफाई आली, खड्ड्यांचा विषय असेल, बारवाल साहेबांनी विद्युत पथदिवे अतिरिक्त विद्युत पथदिवे लावण्याची मागणी केली, ते सुद्धा मान्य आयुक्तांनी त्या ठिकाणी मान्य केली. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आज एक सकारात्मक चर्चा माननीय आयुक्त महोदयांशी होत असताना निश्चितपणे ते शिष्टमंडळ शहरातल्या नागरिकांच्या हिताकरता, शहराच्या विकासाकरता नेहमीच शिवसेना ही प्रयत्नशील राहील, त्याच उद्देशाने आज माननीय आयुक्तांची मी भेट घेतली आणि ही भेट यशस्वी झाली असं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं. 4 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे सुद्धा सरकारने या ठिकाणी पत्र दिलंय की आम्ही साहित्य देणार नाही, तज्ज्ञ डॉक्टर देणार नाही, कर्मचारी देणार नाही. आयुक्त महोदयांचं म्हणणं आहे की फक्त इमारती कशाला उभं करायचं. कोरोना काळात आपण बघितलं की दवाखान्यांची किती आवश्यकता होती. आरोग्यसेवा बळकट व्हावी त्या उद्देशाने शहरामध्ये अशा प्रकारची 4 अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय आधीच्या प्रशासकांनी घेतला होता, परंतु निधी अभावी तो सुद्धा रद्द करावा लागतो हे दुर्दैव. त्या बाबतीत सुद्धा आयुक्तांना या ठिकाणी ती बाब सुद्धा आम्ही निदर्शनास आणून दिली, ती सुद्धा त्यांनी मान्य केली. टप्प्याटप्प्याने आपण महानगरपालिका किंवा नॅशनल हेल्थ मिशनमधून ही कामं घेऊ, वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करू, या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका आयुक्त महोदयांनी आमच्यासमोर या ठिकाणी मांडली. तिसरा महत्त्वाचा विषय, 1680 कोटी रुपयाची एक नवीन प्रस्तावित पाणी पुरवठा योजना. एक कन्फ्युजन होतं, एक सावळा गोंधळ होता. अमृत 2 मधनं ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्याकरता प्रस्ताव बनवण्याचं महानगरपालिकेकडे काम सुरू आहे. दुर्दैव बऱ्याच लोकांना हे माहीत नाही प्रस्ताव गेला की नाही, त्याबद्दल सुद्धा माननीय आयुक्तांनी आता त्याची वाढीव किंमत 2400 कोटी रुपयापर्यंत गेली.
परंतु निश्चितपणे त्याची वाढीव रक्कम सुद्धा वाढीव रकमेसह हा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अमृत 2 मध्ये केंद्र शासनाकडे लवकरात लवकर कसा पाठवता येईल आणि या कामाला कशी गती देता येईल त्याबाबत सुद्धा एक सकारात्मक भूमिका आयुक्तांनी या ठिकाणी घेत असताना आमच्या शिष्टमंडळाला लवकरच हा प्रस्ताव अमृत 2 करता केंद्र शासनाकडे पाठवण्याचं आश्वासन दिलं. या ठिकाणी आज 5व्या दिवशी 6व्या दिवशी पाणी मिळतंय त्याचं सुद्धा निरीक्षण आपण बघतोय की स्मार्ट सिटीमधनं 111 रस्त्यांची कामं या ठिकाणी निविदा सुद्धा शहरातल्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा सुद्धा काढल्या होत्या, कार्यादेश सुद्धा देण्यात आले होते आणि अचानकपणे वर्तमानपत्रातनं बातमी वाचायला मिळाली 111 पैकी फक्त 24 रस्त्यांची कामं या ठिकाणी होणार आहेत आणि 87 रस्त्यांची कामं निधी अभावी या ठिकाणी रद्द करण्यात आली. आयुक्त महोदयांना प्रशासकांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलं की निधी अभावी अशा पद्धतीने अशा प्रकारची कामं रद्द होणे खऱ्या अर्थाने शहरवासियांची अवहेलना आहे. एक तर या शहराचं नाव खड्ड्यांचं शहर म्हणून हे शहर बदनाम आहे. अशा परिस्थितीमध्ये एक लोकांना जे आवश्यक आहे ते रस्ते घ्यायला अपेक्षित होतं, ते रस्तं होणं अपेक्षित होतं, परंतु सरकार बदललं, धोरणं बदलली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, पालकमंत्री आदरणीय सुभाजी देसाई साहेब यांच्या माध्यमातनं हे शहर या शहरातले रस्ते गुळगुळीत होणार होते. आयुक्त महोदयांना या ठिकाणी आम्ही विनंती केली आणि या ठिकाणी इशारासुद्धा दिला की लवकरच आपण या बाबतीमध्ये या रस्त्यांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या. निधी कुठनं उपलब्ध करून घ्यायचा आहे, निधी कसा उभारायचा, कसं प्लॅनिंग करायचं आहे, हे आपलं काम आहे. जर स्मार्ट सिटीमध्ये निधी नसेल तर महानगरपालिकेकडे कामं वर्ग करून घ्या स्मार्ट सिटीच्या बोर्ड मिटिंगमधनं आणि महानगरपालिकेकडनं ह्या रस्त्यांची कामं करा. आयुक्तांनी या ठिकाणी निश्चितपणे एक आश्वासन दिलं की आम्ही आढावा घेऊ, काय करता येईल ते बघू, परंतु ही कामं रद्द करणार नाही, परंतु टप्प्याटप्प्याने ही सुद्धा कामं पूर्ण होतील, पूर्ण करू असं सुद्धा एक ठोस आश्वासन माननीय आयुक्तांनी या ठिकाणी. ओके बो महानगरपालिकेचे आयुक्त आज शिवसेनेचे शिष्टमंडळ सर्व आमचे माजी महापौर आमचे सर्व पदाधिकारी आज आम्ही भेटायला आलो. यात मुख्य निवेदनामध्ये दिलेलं आहे त्याच्यात स्मार्ट सिटीमधून जवळपास 100 रस्ते येणार होते, त्यापैकी वर्तमानपत्रात आम्ही वाचतो की 20-22 रस्ते होणार, 5 सर्व रस्ते रद्द करून टाकले. स्मार्ट सिटी अंतर्गत स्पेशल हॉस्पिटल तयार होणार होते, हेही आता होणार नाही आहे. पाणी प्रश्न जो होता आता 5व्या दिवशी होता, माझी आई तुझी माहिती होते ते बोलत होते की 20-22 दिवशी पाणी होणार, आता गणपती उत्सवच्या माध्यमातून स्क्वेअर फीटमध्ये पैसे घेतात त्या बाबतीत आम्ही निवेदन दिलेले वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांनी आश्वासनं काही दिलेले आहेत. आमचे माजी महापौर नंदकुमारजी कोणते रस्ते झालेले आहेत, कोणते झालेले नाहीत, कोणते होणार आहेत, काय होणार नाही रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.